नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आपले फेवरेट यूट्यूब चॅनल जाधव फ्री ऑनलाईन एज्युकेशन आणि मी आहे जाधव तुकाराम. मी सध्या शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा केळी कोतुळ जिल्हा अहमदनगर या ठिकाणी इंग्रजी विषयासाठी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मित्रांनो, इंग्रजी शिकण्यासाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या सर्व गोष्टी मी जाधव फ्री ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर क्रमाक्रमाने अपलोड करणार आहे. आपण त्यांचा जर नियमितपणे अभ्यास केला, ते माझे व्हिडिओ जर पाहिले, तर आपलं इंग्रजी पक्क झाल्याशिवाय राहणार नाही. इंग्रजीत अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे. या श्रेणीमधल्या पहिल्या भागात आपण पाहूयात इंग्लिशमधील अत्यंत महत्त्वाची असणारी 24 सहाय्यकारी क्रियापदे. मित्रांनो, इंग्रजीत सहाय्यकारी क्रियापदाशिवाय वाक्यरचना पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून आपण या भागात 24 सहाय्यकारी क्रियापदं पाहणार आहोत. चला तर पाहूयात इंग्रजीमधील ती 24 सहाय्यकारी क्रियापदे. हेल्पिंग व्हर्ब्स किंवा ऑक्झिलरी व्हर्ब्स सहाय्यकारी क्रियापदे. डू, डज, डिड. Am, is, are. Was, where. Has, have, had. Shall, should. Will, would. Can, could. May, might, must. Ought to, used to. Need आणि dare. या सहाय्यकारी क्रियापदांचा आपण स्क्रीनशॉट्स काढून ठेवा, ती आपल्याला उपयोगी पडतील. या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की आयच्या नंतर कुठलेही सहाय्यकारी क्रियापद वापरले नाही, त्याच्यामुळे या वाक्याचा अर्थबोध पूर्णपणे होत नाही. जर आपण आयच्या नंतर एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरले तर त्या वाक्याचा पूर्ण अर्थबोध होतो. म्हणजेच आय एम प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आहे. एमच्या ठिकाणी आपण जर वॉज घेतलं तर वॉजचा अर्थ होता किंवा होते होतो, आणि मग एम आय आय वॉज प्लेइंग क्रिकेटचा अर्थ होईल मी क्रिकेट खेळत होतो किंवा मी क्रिकेट खेळत होते. धन्यवाद.